कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी येथील पंचगंगा नदीला आलेल्या पूर परिस्थितीचा आढावा घेऊन नदीकाठच्या नागरिकांची भेट घेतली. वेळीच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन आवाडे यांच्याकडून करण्यात आले. तर याबाबत नागरिकांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. हे सहकार्य मदत नसून आमची जबाबदारीच आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांच्या समवेत प्रशासकीय अधिकारी व ताराराणी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पीड न्यूज साठी विनोद शिंगे.